दसरा याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक तर छत्रपती शाहू महाराजांच्यापासून चालू असलेली ही परंपरा आणि त्याचबरोबर महालक्ष्मीच्या येणारी पालखी या दृष्टीने भावनेच्या दृष्टीने महत्त्व आहे आणि त्याला ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे. आणि ज्याप्रमाणे म्हैसूरचा दसरा हा सर्वत्र भारतामध्ये माहिती आहे, जगामध्ये माहिती आहे की अशा तऱ्हेचा एक दिमागदार सोहळा हा कर्नाटक राज्यामध्ये होतो. आणि दसऱ्याचं जे महत्त्व आहे हे संपूर्ण भारतामध्ये असलं तरी महाराष्ट्राचा दसरा जो साजरा होतो त्याच्यामध्ये विशेषतः कोल्हापूरला होणारा जो दसरा आहे या दसऱ्याच्या संदर्भात काही परंपरा आहेत आणि त्या परंपरा लोकांच्यापर्यंत याव्या या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कोल्हापूरमध्ये यावे यासाठी वेगवेगळे उपक्रम हे महाराष्ट्राच्या ज्या ठिकाणी दोन्ही आपल्याला माहिती आहे की एक गादी आहे ही कोल्हापूरची आहे आणि दुसरी साताऱ्याची आहे, तर दोन्ही ठिकाणचं योग्य तो मान ठेवून काही कार्यक्रम हे साताऱ्यामध्ये घ्यायचे काही कार्यक्रम कोल्हापूरला घ्यायचे असा एक सर्वसाधारणपणे विचार आहे. आणि त्याच्यापैकी दसरा मेळावा जो आहे किंवा दसऱ्याचा जो उत्सव आहे कोल्हापूरचा त्याची जी परंपरा आहे ती महालक्ष्मीशी जोडलेली आहे आणि महालक्ष्मीचे भक्त हे संपूर्ण भारतामध्ये आहेत. आणि छत्रपती शाहू महाराजांच्यापासून जी एक परंपरा चालत आली तिथली असलेली प्रोसेशन महालक्ष्मीची येणारी पालखी आणि ती पालखी आणि छत्रपती ज्याला एकत्र येतात त्याला छत्रपतींच्या हस्ते होणारं पूजन हे सगळं महाराष्ट्रभर आपल्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जातच असतं, परंतु देशभरामध्ये हे जावं त्याच्यामधून हा सोहळा जो आहे हा साधारण 3 दिवसामध्ये पुढल्या वर्षीपासून 3 दिवस करता येईल का. यावर्षी आपण 2 दिवस हा सोहळा करत असताना ज्या चालीरीती आहेत ज्या परंपरा आहेत जे मान आहेत ते सर्व छत्रपतींचेच असतात आणि त्याच्यामुळे छत्रपती शाहू महाराज यांची परवानगी घेऊन हा सोहळ्यामध्ये शासनाने सहभागी होण्याचं संदर्भातली चर्चा झालेली आहे. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक आज मी आढावा घेतलेला आहे जिल्हा नियोजन मंडळाच्या कामाच्या संदर्भातला आणि काल जिल्ह्यातले जे सर्व लोकप्रतिनिधी आहेत यांच्याशी काल चर्चा झाली. प्रेम करणारे नागरिक आहेत त्यांना सर्वांना विनंती करतो की अतिशय उत्साहाने अतिशय जल्लोषाने हा दसरा मेळावा तर दसरा मेळावा म्हणण्याचं नाही दसऱ्याचा जो सोहळा असतो तो दसऱ्याचा सोहळा संपन्न व्हावा आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं जे पार्टिसिपेशन आहे सरकारचा जो सहयोग आहे त्याच्यामुळे कुठल्याही प्रथा किंवा परंपरांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही अशा ठिकाणी सरकारचा ह्याच्यामध्ये असेल. कोल्हापूरमधल्या जेवढ्या वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या कोल्हापूरच्या विकासामध्ये सहभागी होतात त्या सर्वांची मीटिंग काल संध्याकाळी घेण्यात आली होती आणि प्रत्येकाने आपल्यावर जबाबदारी वाटून दिलेली आहे. आणि छत्रपती शाहू महाराजांच्या ज्या परंपरा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या समाजांसाठी दिलेलं योगदान हे लक्षात घेऊन त्यांनी त्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून हॉस्टेल्स निर्माण केलेली होती त्या त्या ठिकाणी ती हॉस्टेलची मुलं हीसुद्धा शाहू महाराजांना अभिवादन करतील, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतील. आणि अगदी थोडा वेळ आम्हाला मिळालेला आहे, परंतु मी आत्ता चर्चा केली संजयजी घोडावत जे ॲव्हिएशन फील्डमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतो की पुण्याहून एखादं हेलिकॉप्टर भाड्याने घेऊन पुष्पवृष्टी जर करता आली पालखीवर महालक्ष्मीच्या पालखीवर आणि छत्रपती शाहू महाराजांवर तर तीसुद्धा त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याच्यामुळे एकंदरीतच भव्य असा सोहळा हा होत असताना पुढच्या वर्षीचा सोहळा हा स्टेट इव्हेंट असावा म्हणून मंत्रिमंडळासमोर एक प्रस्ताव हा सादर केला जाईल. आणि उद्या किंवा परवा या संदर्भातली जी काय अनाउन्समेंट असेल ती राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री करतील आणि छत्रपती शाहू महाराज हा संपूर्ण राज्याचा नव्हे तर देशाचा सुद्धा एक अभिमानाचं आदरस्थान आहे. आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शाहू महाराजांचे जे वेगवेगळे विचार होते ते सुद्धा
या निमित्ताने लोकांच्या समोर येतील, त्या सर्वांनी मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळे यावर्षी जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून यावर्षी का आम्हाला दोनच दिवस आहेत, त्याच्यामुळे की ज्यादा रक्कम आम्ही दिली तरी ती खर्च होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे 25 लाख रुपयाचा निधी हा जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून खर्च केला जाणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही स्पॉन्सर्स आम्ही बघतो आहे, काही ठिकाणी आम्हाला जिथे शक्य होतं आम्ही स्पॉन्सर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक चांगला असा इव्हेंट, शेवटी हा लोकांचा उत्सव आहे आणि लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि खऱ्या अर्थाने दसऱ्याचे जे सोनं लुटणं असतं हे सोनं लुटत असताना नवीन निर्धार केला जातो, शस्त्रपूजन केलं जातं, या सर्व परंपरा या लोकांपर्यंत येण्याच्या दृष्टीने याचं चांगलं प्रसारण व्हावं अशी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।